कुरूपता कायमची हटवी सुंदरता खुलवी, उपचाराला शॉर्टकट नसतो। शास्त्रोक्त पद्धतीने सुंदरता बहाल करणारा कणकवलीतला विघ्नहर्ता स्किन आणि हेअर केअर क्लिनिक सनराइज टॉवर, दुसरा मजला, प्रहार भवन नजीक कणकवली। जुनाट त्वचारोग, नायटा, खरूज, सोरायसिस, नागिन, चेहऱ्यावरील वांग, मस, तीळ, मुरुम, तसेच त्वचा आणि केसांच्या प्रत्येक समस्येवर प्रभावशाली बदल घडविणारी अत्याधुनिक उपचार पद्धती आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज असे विघ्नहर्ता स्किन अँड हेअर केअर क्लिनिक प्रहार भवन नजीक कणकवली। केश प्रत्यारोपण अर्थात हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी, केस गळतीवर अत्याधुनिक पद्धतीने वेदनारहित उपचार, शरीरातील असंतुलित हार्मोन्समुळे उद्भवणाऱ्या केसांच्या समस्येपासून कायमस्वरूपी मुक्तता देणारी उपचार पद्धती, निस्तेज चेहऱ्यावर तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या त्वचा यावर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीद्वारे उपचार, आयुर्वेदिक औषधोपचार तसेच शास्त्रोक्त पद्धतीने रक्तशुद्धी अर्थात रक्तमोषण, जलौका सिरावेद इत्यादी। विघ्नहर्ता स्किन अँड केअर क्लिनिक कणकवली, संपर्क 7414941781। सत्याचा असत्याशी, नीतीचा अनितीशी, प्रेमाचा द्वेषाशी संघर्ष म्हणजे धर्मयुद्ध, असे प्रतिपादन ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मुख्य चौकदार राजभाऊ महाराज यांनी केले। तर जे संविधान विरोधी आहेत त्यांना खुशाल काफीर म्हणा असे पैगंबर शेख यांनी सांगितले। संविधान समता दिंडीचा प्रस्थान सोहळा मंगळवारी हबप श्यामसुंदर महाराज सोन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली समताभूमी फुलेवाडा येथे संपन्न झाला। यावेळी बोलताना चौकदार महाराज पुढे म्हणाले की धर्मयुद्ध हे दोन धर्मियांमध्ये असतं असं हल्ली समजलं जातं, मग रामायण महाभारत यातील युद्धालाही धर्मयुद्ध म्हटलं जातं। तिथे कोणते दोन धर्म होते? दोन्ही युद्धातील प्रतिस्पर्धी हिंदूच होते। मग ते धर्मयुद्ध नव्हतं का? तर होतं। ते युद्ध कोणत्या धर्माचं, कोणत्या धर्माविरोधात होतं? तर ते होतं सत्यविरुद्ध असत्य, नीतीविरुद्ध अनिती, प्रेमविरुद्ध द्वेष। आज आपल्याला धर्मयुद्ध करायचेच असेल तर असत्य, अनिती आणि द्वेष या विरोधात केले पाहिजे असे आवाहन चोपदार महाराज यांनी केले। संविधानातील कलमे संतांच्या भाषेत म्हणजेच सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। काफीर म्हणजे काय हे समजावून सांगताना पैगंबर शेख म्हणाले की सर्वांनी स्वीकारलेला विचार जो मनात नाही तो काफीर असतो। आज संविधान सर्वांनी मान्य केले आहे, म्हणून आजच्या काळात जो संविधान मानत नाही तो खुशाल काफीर समजावा असे पैगंबर शेख म्हणाले। यावेळी हबप ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांनी उपस्थित महिलांना शिक्षणाचे महत्त्व ओव्या आणि अभंगांमधून समजावून दिले आणि संविधानामुळेच सर्वांना शिक्षणाचा अधिकार मिळाला असल्याचे स्पष्ट करून संविधानाचे महत्त्व सांगितले। सुभाष वारे यांनी कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे या अभंगाचा दाखला दिला आणि सांगितले की जर कोणी चुकत असेल तर त्या व्यक्तीला चुकीची जाणीव करून देऊन समजावले पाहिजे। प्रसंगी कायदेशीर कारवाईची मागणी आपण करू शकतो, मात्र कुठल्याही एका समाजाला लक्ष्य करून समाजाविरुद्ध द्वेष पसरवणं हे संत विचारांमध्ये बसत नाही असेही ते म्हणाले। काँग्रेसचे नेते अभय छाजेड यांनी संत विचारांची व्यापकता मांडत संविधान समता दिंडीला शुभेच्छा दिल्या। संविधान समता दिंडीचे चालक आणि पुरोगामी कीर्तनकार हबप श्यामसुंदर सोन्नर महाराजांनी संत विचार आणि संविधान विचारांची परस्पूरकता यावर उपस्थितांशी संवाद साधला। शाहीर शीतल साठे आणि शाहीर सचिन माळे यांची याप्रसंगी विशेष उपस्थिती होती। राजवैभव यांनी प्रास्ताविक केले तर साधना शिंदे यांनी आभार मानले। ब्युरो न्यूज कोकण 9 पुणे। असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण 9 यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण 9.com।